जैन समाजाचे पवित्र तीर्थस्थान असलेल्या झारखंडच्या सम्मेत शिखरजी या ठिकाणाला पर्यटन स्थळ घोषित करण्याच्या निर्णयाविरुद्ध मूक मोर्चा काढण्यात आला. यानिमित्त सकल जैन समाजाच्या वतीने बुधवारी मेट्रो सिनेमापासून विशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीमध्ये मुंबईच्या वेगवेगळ्या भागांमधून जैन श्रावक व श्राविका मुलांसह मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. रॅलीचे नेतृत्व जैन साधू वर्गांनी केले असून रॅलीला अखिल भारतवर्षीय दिगंबर जैन तीर्थक्षेत्र कमेटी, दिगंबर जैन ग्लोबल महासभा, भारत जैन महामंडळ, जैन श्वेतांबर सोसायटी या संघटनेद्वारे संयुक्तरित्या आयोजन करण्यात आले होते. महारॅलीमध्ये दिगंबर जैन समाज, श्वेतांबर तेरापंथी समाज, श्वेतांबरी स्थानकवासी समाज तसेच श्वेतांबरी मूर्तीपूजक समाजातील जैन बांधव मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. ही रॅली मेट्रो सिनेमापासून निघून आझाद मैदानावर पोहोचली व तेथे धर्मसभा आयोजित करण्यात आली होती. धर्मसभेला आचार्य प्रणाम सागर महाराज, नपन प्रभ महाराज यांचे मंगल उपदेश व निर्देश प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आर्यिका प्रज्ञाश्री माता, आर्यिका सुज्ञानश्री माता व अनेक साधू संतांचे पण मंगल सानिध्य या विशाल धर्मसभेला मिळालेत अशी माहिती सहसंयोजक सुजित राजकुमार खोलापुरे यांनी दिली आहे. यापूर्वी 1 जानेवारी रविवारी रोजी पनवेल येथील मनु सुव्रतनाथ दिगंबर जैन मंदिरामध्ये नमोकार महामंत्र याचा जप अनुष्ठान संपन्न झाले. जय जिनेंद्र. मी सुजित राजकुमार खोलापुरे, सहसंयोजक श्री सम्मेत शिखरजी वाचवा मोहीम. ही मोहीम देशभरामधून जैन बांधव करीत असून आमचं एकच मागणं आहे की जे पर्यटन स्थळ म्हणून घोषित झालेले आहे झारखंड येथील श्री सम्मेत शिखरजी, याचा हा दर्जा काढून तेथे जैन अहिंसा क्षेत्र म्हणून घोषित करण्यात यावं, जेणेकरून तिची पावित्रता नष्ट होणार नाही, भंग होणार नाही. आणि तिथे रोपवे, रेस्टॉरंट, मद्य, मांसाहार यांचे हॉटेल न ओपन करता तिथे आम्हाला फक्त जे रेल्वेची सोय आहे, बसची सोय आहे, एअरपोर्टची सोय आहे, ही कनेक्टिव्हिटी लवकरात लवकर आणि यात्रेकरूंसाठी यात्री निवास, सुलभ शौचालय यांचं निर्माण करण्यात यावं ही आमची मागणी आहे. जय जिनेंद्र.